मराठी मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली. स्टार प्रवाह वाहिनीवरील पिंकीचा विजय असं ही मालिका तुम्हाला माहितीच असेल ना. या मालिकेतील कलाकारही सध्या प्रसिद्धीस होतात आल्याचं पाहायला मिळते. या मालिकेत युवराजची भूमिका साकारणारा अभिनेता विजय आंदळकरचा नुकताच गंभीर अपघात झाला. या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली. विजय सोशल मीडियावर चांगला सक्रिय असून नुकतंच त्याने त्याच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत त्याचा अपघात झाला असल्याचं सांगितलं. इंस्टाग्राम स्टोरीवर त्याने एक फोटो शेअर केला. या फोटो त्याच्या हाताला खरचटल्याचं दिसतंय. हा फोटो शेअर करत त्याने रिअल ऍक्सिडेंट असं म्हटलंय. मिळालेल्या माहितीनुसार विजय हा नेहमीप्रमाणे शूटिंग संपवून आपल्या घरी परतत होता. त्यावेळी त्याच्या गाडीचा अपघात झाला. या त्याच्या हाताला गंभीर इजा झाली. त्याच्या हाताला खरचटले. तसेच त्याच्या शरीरावर इतर ठिकाणीही मार लागल्या. या अपघातातून विजय सुखरूप बचावला असला तरीही काही दिवस डॉक्टरांनी त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. त्यामुळे काही दिवस तरी विजय या मालिकेतून ब्रेक घेणार असल्याचं कळतंय. विजयच्या अपघाताची बातमी समजतात त्याचे चाहते तसेच मराठी मनोरंजन विश्वातील त्याच्या मित्रमैत्रिणींनी त्याला काळजी घेण्याचा सल्ला दिला. पिंकीचा विजय असो या मालिकेत विजय युवराजची भूमिका साकारत असून त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांचं खूपच प्रेम मिळतंय. याआधीही त्याने लग्नाची वाईफ वेडिंगची बायको या मालिकेत काम केलं होतं आणि या मालिकेतून त्याला बरीच प्रसिद्धी मिळाली. विजय हा सोशल मीडियावर बराच ऍक्टिव्ह असून काही दिवसांपूर्वीच त्याने चाहत्याने एक गुड न्यूज शेअर केली होती. विजय लवकरच बाबा होणार आहे. विजयची पत्नी अभिनेत्री रुपाली धनकरचं नुकतंच डोहाळ जेवण पार पडलंय आणि याचे फोटोज विजयने त्याच्या सोशल मीडियावरही शेअर केले. व्हिडिओबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील अशाच नवनवीन घडामोडी लेटेस्ट अपडेट आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी आमच्या लोकमत फिल्मी यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकनवर सुद्धा क्लिक करा जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळेल. तसेच हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजलाही लाईक करा. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.